नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाची नदीच्या काठावरील शहरे पाहणार आहोत जे की या टॉपिकवर परीक्षा कुठली असो या टॉपिकवर शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो आणि जिकेचा आवाका थोडा मोठा आहे त्यामुळे नेमकं काय वाचावं आणि काय नाही असं नवीन विद्यार्थ्याच्या मनामध्ये गोंधळ होतो त्यामुळे आपल्या चॅनलवर जे काही पा दोन ठोकळा लेक्चर आहे म्हणजे आपल्या चॅनलची जी काही प्लेलिस्ट आहे त्यामध्ये पहा त्यामध्ये एक केची प्लेलिस्ट आहे ती जर तुम्ही जर पाहिलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो या ठिकाणी पहा आता यमुना नदी तर यमुना नदीच्या काठावर पहा आग्रा दिल्ली आणि मथुरा हे शहर आहेत यमुना नदीच्या काठावर आग्रा दिल्ली आणि मथुरा हे शहर आहेत तर पा दिल्ली शहर आपलं या ठिकाणी महत्वाचं असणार आहे कारण की भारताची राजधानी दिल्ली आहे त्यामुळे प्रश्न विचारला जाईल की दिल्ली जी काय भारताची राजधानी ते कुठली नदीच्या काठावर आहे तर ती यमुना या नदीच्या काठावर आहे आता साबरमती नदीच्या काठावर पहा साबरमती गुज हे गुजरात राज्यामधलं शहर आहे तर तुम्हाला माहित असेल साबरमती या ठिकाणून पहा महात्मा गांधी यांनी दांडी यात्रायला सुरुवात केली होती मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी कुठून साबरमती आश्रमातून सुरुवात केलेली आहे तर श्री साबरमती जी आहे ती जी काही नदी आहे ती साबरमती नदी आहे पहा त्या ठिकाणी महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम स्थापन केलेला आहे तर साबरमती आश्रमपासून पहा अहमदाबाद जे काही शहर आहे ते गुजरातमधलं शहर अहमदाबाद हे शहर आहे मित्रांनो गुजरातमध्ये तर हे शहर साबरमती नदीच्या काठावर आहे तर गुजरातची राजधानी कुठली आहे गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे आणि अहमदाबादला हे भारताचे मॅचेस्टर असे म्हणतात शेरयू आता घागरा नदी पाहा शेरयू आणि घागरा नदी तर अयोध्या ही शहर आहे पाहा जी की राम जन्मभूमी म्हणून आता सध्या वादाच्या जे काय मागे मागे पहा अयोध्या जे काही राम मंदिर आहे आणि जे काय मस्जिद आहे यावरून वाद चालू होता त्यामुळे हा प्रश्न चर्चेत राहिलेला आहे की अयोध्या हे शहर चर्चेत असल्यामुळे प्रश्न विचारला जाईल की अयोध्या शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे तर अयोध्या शहर हे शेरयू म्हणजेच घाघरा नदीच्या काठावर कारण की शेरयू आणि घाघरा एकाच नदीचे दोन नावे आहेत जसे पा महाराष्ट्र राज्यामधली चंद्रभागा नदी इला काय भीमा नदी व चंद्रभागा अशा दोन्ही नावाने सुद्धा ओळखलं जातं तसंच शेरयू आणि घाघरा नदी एकाच नदीचे दोन नावे आहेत ब्रह्मपुत्रा नदी आता ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्यामध्ये आहे तर पहा ब्रह्मपुत्रा नदीच्या शहर काठावर पहा दिब्रुगड आणि गुवाहाटी हे आसाममधले महत्वाचे दोन शहरे आहेत आता गंगा नदीच्या काठापा तर भारतातली सर्वात लांब नदी कुठली तर गंगा नदी ही भारतातली सर्वात लांब नदी हिची लांबी पहा दोन हजार पाचशे दहा किलोमीटर एवढी लांबी गंगा नदीची लांबी आहे आणि या गंगा नदीच्या काठापा हरिद्वार पटना आणि कानपूर हे शहर बसलेले आहेत गंगा नदी एकूण भारताच्या पाच राज्यामधून वाहते आणि ती पुढे बांगलादेशामध्ये प्रवेश करते तिला बांगलादेशामध्ये पद्मा या नावाने ओळखलं जातं आता पंचगंगा नदी पहा पंचगंगा नदीच्या काठा कोल्हापूर हे शहर आहे तर पंचगंगा नदी पहा पाच नद्याचा संगम होऊन पंचगंगा नदी बनलेली असल्यामुळे हिला पंचगंगा असं नाव पडलेलं आहे तर त्या नदीचा काठावर कोल्हापूर हे महत्त्वाचं शहर आहे कोल्हापूर हे कोल्हापूर या ठिकाणी कोणाची हे हो होती तर कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज तुम्हाला माहिती असेल की जे का आपले राज्यश्री शाहू महाराज सॉरी राज्यश्री शाहू महाराज हे कोल्हापूरचे जे काही संस्था होती त्यामध्ये ते कारभार त्या ठिकाणी पाहत होते म्हणजे त्या ठिकाणी पहा त्यांनी बोर्डिंग हाऊस चालू केले होते शिक्षणासाठी आग्रह करून त्यांनी शिक्षण हे लहान मुलांसाठी सक्तीचे असावं या ठिकाणी त्यांनी हे मत मांडले होते कोल्हापूरचे ते काय संस्था चालवत होते आता हुबळी या ठिकाणी पहा तर हुगळी जी काही नदी आहे हुगळी नदीचा काठाव कोलकाता शहर आहे हुगळी नदीचा काठाव कुठलं शहर आहे कोलकाता नदीच्या काठाव आहे सॉरी हुगळी हे शहर जे जे काही हुगळी ही जी काही नदी आहे या नदीच्या काठाव कोलकाता हे शहर आहे आणि कोलकाता हे कोणाची राजधानी तर कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आता पहा पश्चिम बंगाल या ठिकाणी पहा एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत भारतामधले ते प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये सध्या एकमेव महिला मुख्यमंत्री कुठल्या राज्याचे आहेत तर ते कोलकाता जे काही पश्चिम बंगाल राज्य या राज्याचे म्हणजे काय जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे पहा ममता बॅनर्जी ह्या कोलकाता म्हणजेच काय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि पहा कोलकाता विषयी एक लक्षात ठेवा ज्यावेळेस पहा भारताची राजधानी एकोणीसशे म्हणजे ज्यावेळेस पहा भारताची राजधानी एकोणीसशे अकरा मध्ये ज्यावेळेस दिल्ली झाली त्याच्या अगोदर भारताची राजधानी कुठली होती तर कोलकाता ही त्यावेळेस भारताची राजधानी होती प्रश्न विचारला जाईल की भारताची सध्याची राजधानी दिल्ली असून याच्या अगोदर भारताची राजधानी कुठली होती तर ती कोलकाता होती आता नर्मदा नदीच्या काठा कुठलं शहर पहा जबलपूर हे शहर आहे मध्य प्रदेशमधलं हे नर्मदा नदीच्या काठावर आहे गोदावरी नदीच्या काठोपा नाशिक नांदेड आणि पैठण हे महत्वाचे शहर गोदावरी नदीच्या आहे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे हिला दक्षिण भारताची गंगा असे सुद्धा म्हणतात हिला उर्ध गंगा असे सुद्धा म्हणतात आणि संताची जे काय भूमी म्हणून या गोदा कुठलं खोरं संताची भूमी नदीचं खोरं म्हणून ओळखलं जातं तर गोदावरी नदीचं खोरं आहे पुढे पहा भीमा आता भीमा नदीला चंद्रभागा असे सुद्धा म्हणतात तर भीमा नदीच्या काठोपा जे काय पंढरपूर हे शहर बसलेले कुठलं पंढरपूर हे शहर बसलेले हे महत्वाचं शहर आहे पहा आता गोमती नदीच्या पहा लखनौ शहर आहे आता लखनौ शहर ही कुठल्या राज्याची राजधानी तर यू पी म्हणजे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे पुढे पहा सतलाज आता सतलाज नदीच्या पहा लुधियाना पंजाब राज्यामध्ये लुधियाना हे शहर पंजाबी लुधियाना जा जे काही शहर आहे जे पंजाब राज्यामधले आहे ते सतलाज या नदीच्या काठावर आहे आता महानदीच्या पहा कटक हे शहर आहे महानदीच्या काठावर कटक हे शहर आहे महानदी ओडिसा राज्यामध्ये आहे आता लुणी ही नदी पहा राजस्थानमधली आहे तर ही वाळवंटी प्रदेशामधून वाहणारी गुप्त नदी म्हणून ओळखली जाते लुणी नदी तर ही या लुणी नदीचा काटाव अजमेर हे राजस्थानमधलं महत्त्वाचं शहर आहे रा आजमेर हे राजस्थानमधलं महत्त्वाचं शहर आहे तर पंचायत राजचं स्वीकार करणारं पहिलं राज्य कुठलं तर राजस्थान हे शहर आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थानमधील नागोर या ठिकाणी पंचायत राजची सुरुवात झाली खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे आणि पंचायतराज स्वीकार करणारं जे काही दुसरं राज्य ते आहे आंध्र प्रदेश आणि पहिलं राज्य आहे राजस्थान तर महाराष्ट्र राज्य हे पंचायतराजचा स्वीकार करणार नवव्या क्रमांकाचं राज्य आहे आता पहा मुशी नदीच्या काठावर कुठलं शहर आहे तर मुशी नदीच्या काठावर आहे हैदराबाद शहर जे की तेलंगणाची राजधानी आहे आता एकविश एकविसाव्या शतकात आता पहा एकूण एकविसाव्या शतकामध्ये पहा म्हणून याला अधिक कार्यक्षम म्हणजे पहा जे काही संगणक आहे या संगणका म्हणजे जे काय आपलं जे काय मानवाची जे काही जीवनशैली अधिक कार्यक्षम व गिमान करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे तर ते संगणकाने केलेले तर या ठिकाणी पहा मनुण्याला तर या ठिकाणी हे मिस्टिक आहे पहा लिहिण्यामध्ये तर ते तसं नाही तर एकविश्या शतकामध्ये मनुष्याला एकविश्या शतकामध्ये मनुष्याला अधिक कार्यक्षम व गिमान बनण्याचं कार्य कोणी केलं तर संगणकाने केलेलं आहे संगणक म्हणजेच काय कॅम्प्युटर राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे अतिशय आणि आय एम पी असलेला महत्त्व आहे तर पहा जर तुम्ही बारावीला असाल आर्ट जर असेल तुमचं तर हा प्रश्न बारावीसाठी सुद्धा महत्वाचा आहे पोलीस भरती तलाठी क्रम हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो तर राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात तर राज्यपाल हे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणजे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत सर्वोच्च न्यायालयात पहा पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या पहा फातिमा बीबी कोण होत्या फातिमा बीबी हा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश तर भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय तर सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर पहा व्ही एन रमन्ना व्ही एन व्ही एन रमन्ना व्ही एन रमन हे, हे सध्या भारताचे कोण आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि मुंबईचे जे काय मुंबईचे जे काय हायकोर्ट आहे याचे आता सध्या न्यायाधीश कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पहा दीपांकर दत्ता हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत आगामी जे काय पोलीस भरती मुंबई महा जे काय पोलीस भरती होणार आहे पहा आता चार पाच दिवसामध्ये ही पोलीस भरती जे काय आता हॉल तिकीट आलेले तर त्याची परीक्षा होईल त्यामध्ये हे प्रश्न महत्त्वाचे आहेत राज्यपाल शपथ कोण देतो तर राज्यपालाला शपथ कोण देतो तर राज्यपालाला शपथ देतो पहा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जसे की महाराष्ट्राचे राज्यपाल असतील तर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ देणार पश्चिम बंगालचे जर राज्यपाल असतील तर त्यांना पश्चिम बंगालचे जे काही न्यायालय त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देणार म्हणजे ज्या राज्याचे राज्यपाल असतील त्यांना त्या संबंधित राज्याचे जे काही उच्च न्यायालय त्याचे मुख्य न्यायाधीश त्यांनाचे शपथ देतात आता राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो हा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो तर राज्यपाल हा आपला ना राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतो कोणाकडे देतो राष्ट्रपतीकडे देत असतो आणि राज्यपाल जर व्हायचं असेल तर वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असले पाहिजे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असले पाहिजेत सारखं म्हणजे काय तर पहा तुम्हाला माहीत असतं सारखं म्हणजे पहा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे पहा दक्षिण आशियातले जे काही देश आहेत त्यामध्ये हे संघटना आहे या दक्षिण आशियाई देशाची ही सारखं संघटना आहे हिची स्थापना पहा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेली आणि जे काही सार्क संघटनेचं मुख्यालय कुठे आहे तर पहा काठमांडू काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की सार्क संघटनेचं मुख्यालय कुठे आहे तर सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आता काठमांडू हे कुठल्या देशामधलं शहर आहे तर नेपाळ या देशामधलं हे शहर आहे म्हणजे नेपाळची राजधानी कुठली आहे तर काठमांडू आणि या शहरामध्ये सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे तर अशा स्वरूपामध्ये आपण महत्वाचे जे काही प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे ते जे की टॉपिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्या विश्लेषणात्मक स्वरूपाची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला मला काय सजेशन द्यायचं असेल तुम्हाला मला काय जर सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून मांडू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला आता व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो हे जे काही टॉपिक होता हा खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद